स्टेटमेंट नंबर 30 कैरेक्टरिस्टिक्स ऑफ जीनोटाइप मींस हियर टू स्टडी द कैरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस जीनोटाइप एंड वी हैव टू डिटरमाइन द रिवर्स ब्रेकडाउन वोल्टेज ऑफ जीनोटाइप अकॉर्डिंग टू द सर्किट डायग्राम ऑफ दिस सर्किट डायग्राम बैटरी इलिमिनेटर मींस फ्रॉम दिस बैटरी इलिमिनेटर पॉजिटिव टर्मिनल इज कनेक्टेड टू द हियर दिस रियोस्टेट बेस टर्मिनल एंड हियर फ्रॉम अनदर वन टर्मिनल ऑफ दिस रियोस्टेट देर आर टू पॉइंट्स मीन्स टू वायर्स इथे दोन वायर्स आपण इथे दिलेले आहेत की ज्यामधून एक पॉइंट गेलेला आहे तो बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला आणि दुसरा जो पॉइंट आहे तो इथे हा प्लगकीला इथे म्हणजे रेड कलरची वायर प्लगकीला दिलेली आहे प्लगकी पासून परत इथे तुम्हाला दोन कनेक्शन्स द्यावे लागतात म्हणजे एक दिलेला आहे तो झीनरच्या पॉझिटिव्ह पॉइंटला म्हणजे प्लगकी पासून इथे तुम्ही जर बघितलात तर झीनरच्या पॉझिटिव्ह पॉइंटला ही रेड कलरची वायर दिली आहे आणि दुसरी जी वायर आहे ही आउटपुट व्होल्टेज इथं आपल्याला व्ही मेजर करायचं आहे इथं व्होल्टमीटरला दिलेली आहे त्यानंतर नेक्स्ट जो पॉइंट राहतो तो म्हणजे ह्या रिओस्टॅटचा व्हेरिएबल पॉइंट हा व्हेरिएबल पॉइंट दिलेला आहे तो रेजिस्टन्स बॉक्सला आणि रेजिस्टन्स बॉक्स पासून इथे मिलीमीटरच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला आणि मिलीमीटर पासूनच्या निगेटिव्ह पॉइंट पासून तर इथं तुम्ही चेक केलात तर ह्या निगेटिव्ह पॉइंट पासून दोन वायर्स इथे तुम्हाला दिसतील एक दिलेली आहे ती झीनरच्या इथं निगेटिव्ह पॉइंटला इथे झीनरच्या निगेटिव्ह पॉइंटला आणि राहिलेली जी दिलेली आहे इथं ते कनेक्शन की व्होल्टमीटरच्या असणारा हा आउटपुट व्होल्टेज आपल्याला जे मेजर करायचं आहे इथे दिलेले मीन्स अकॉर्डिंग टू धिस सर्किट डायग्राम ऑल कनेक्शन्स आर कनेक्टेड नाऊ वी हॅव टू हिअर नोट डाऊन द रिडिंग्स इथं बॅटरी आपण इथे स्टार्ट केली आणि त्यानुसार इथं रिओस्टॅटच्या नुसार इथे आपण करंट पहिला काय करत गेलो चेंज करत गेलो मीन्स रिडिंगमध्ये झीनर व्होल्टेज व्हीजे आणि झीनर करंट आपण काय करायचं आहे इथं नोट डाऊन करत जायचं आहे पहिला इथं व्होल्टेज किती ठेवलं झीनर व्होल्टेज तर 0.5 इतकं व्होल्टेज ठेवलं 0.5 हिअर 0.5 साठी करंट करस्पॉन्डिंग करंट किती आला तर 0 येतोय करस्पॉन्डिंग करंट फर्स्ट रिडिंग हिअर इज कमिंग 0 त्यानंतर व्होल्टेज आपण किती ठेवलं टोटल 1 इतकं व्होल्टेज ठेवलं टोटल 1 साठी थोडं फ्लेक्झिबल इथं राहील 1 साठी परत एकदा करंट इथं तुम्हाला किती मिळाला 0 मिळाला परत 1.5 साठी 1.5 साठी परत एकदा झीनर करंट आपल्याला 0 मिळतोय परत 2 साठी इथे 2 साठी झीनर करंट 0 मिळतोय परत 2.5 साठी 2.5 झीनर करंट 0 3 0 त्यानंतर पुढे 3.5 इथे आता स्मॉल इन्क्रीज इन करंट झाला म्हणजे इथं 3.5 इथं करंट जो आहे 2.5 इतका इथं काय होतोय 3.5 व्होल्टेजला 2.5 हा मिलीअँपमधला करंट मिळतोय आता आपण काय करतोय करंट इथे चेंज करत जातोय आणि करंट चेंज करत जाऊन इथे तुम्हाला करंट जो चेंज करतोय तो आपण 3.5 त्यानंतर 4.5 त्यानंतर 5 अशा पद्धतीने आपण जर करंट चेंज करून बघितला तर करस्पॉन्डिंग व्होल्टेज किती मिळते इथं आता फॉर एक्झाम्पल आपण किंवा इथं 5 इतका ठेवला इथं 5 इतका ठेवला तरी चालेल इथून हा झीनर करंट 5 साठी इथं व्होल्टेज 3.7 येते 3.7 जरी येत असलं तरी इथं काय करा पॉइंट लोकेट करण्यासाठी हा इथं 4 इतका तुम्ही काय करा व्होल्टेज घ्या त्यानंतर नेक्स्ट 3.7 टोटल हा इथं 10 साठी इथं परत एकदा 3.9 जरी येत असला तरी पण इथं 4 इतका काय केला आपण झीनर व्होल्टेज ठेवलं त्यानंतर
15 साठी इथं 15 15 साठी इथं 4.1 येतोय, इथं 4.1 येतोय पण इथं नोट डाऊन केला मी किती 4 इतका नोट डाऊन केला. त्यानंतर पुढे हा किती येईल तर 20 साठी 4.2 येतोय, मी नोट डाऊन केला 4. त्यानंतर पुढे 4.2 ऍक्च्युली इथं रिडिंग दिसताना आपल्याला व्होल्टमीटरमध्ये 4.2 रिडिंग दिसतंय, मी नोट डाऊन इथं 4 केलेलं आहे. ग्राफ तुम्हाला सांगताना ह्याचं रिझन सांगितलं जाईल. नेक्स्ट तुम्हाला परत व्होल्टेज आहे तो 25 ऐवजी आपण आता 30 ठेवला आणि 30 साठी इथं 4.4 येतोय इथं, पण इथं मी नोट डाऊन केला 4. म्हणजे इथे तुम्हाला फायनली इथले करंट जो आहे तो 5, 10, 15, 20, 25 अशा पद्धतीने आपण काय केलो, चेंज करत गेलो. आता इथे ग्राफ जो आहे तो हा फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ असे क्वाड्रंट आहेत. झिनर डायोड जेव्हा फॉरवर्ड बायसिंगमध्ये असतो, मीन्स इथे आता ग्राफमध्ये आपण घेत असताना इथे व्होल्टेज करंट इथे तुम्ही परत घेत असाल तर इकडे व्होल्टेज एक्स ऍक्सिसला, वाय ऍक्सिसला करंट. झिनर डायोड हा जेव्हा फॉरवर्ड बायसिंगमध्ये असेल तेव्हा याच्या आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स आर सेम ॲज लाईक दॅट ऑफ द ऑर्डिनरी डायोड ॲज व्होल्टेज इज इन्क्रीज करंट इज स्लोली इन्क्रीज्ड. मीन्स धिस झिनर डायोड बिहेव्ज लाईक अ ऑर्डिनरी डायोड, पी एन जंक्शन डायोड. बट इन द रिव्हर्स हिअर, मीन्स इन रिव्हर्स बायसिंग हिअर निगेटिव्ह इथं पॉझिटिव्ह द निगेटिव्ह रिव्हर्स बायसिंग धिस आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स हिअर वी हॅव टू स्टडी इन धिस थर्ड क्वाड्रंट. मीन्स इकडे तुम्हाला रिव्हर्समध्ये हा वाय ॲक्सिस आणि इकडे मायनस एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसचं स्केल तुम्ही 0.5, 1, 1.5, 2, 2.5, 3, 3.5 अशा पद्धतीने एक्स ॲक्सिसला मायनस व्ही जो आहे मायनस एक्स तो नोट डाऊन केला आणि मायनस वाय जो आहे म्हणजे इथं 5, 10, 15, 20, 25 फायचा काय करायचा, मिलियम्प इतका करंटमध्ये व्हेरिएशन करायचं. इथे आता स्लोली 0.5 पहिला झिरोच आपल्याला इथं करंट मिळतोय, 0.5 इथं झिरो, परत टोटल 1 इथं 1 इतक्या व्होल्टेजला करंट परत एकदा आपल्याला झिरोच मिळतोय. 1.5 करंट काय मिळतोय, झिरोच मिळतोय. 2 करंट झिरो, 2.5 देर इज स्मॉल इन्क्रीज इन करंट आहे इथं, परत नंतर परत स्मॉल इन्क्रीज इन करंट इथं आपल्याला इथं ॲज व्होल्टेज इन इन्क्रीज देर इज स्मॉल इन्क्रीज इन करंट इन धीस 2 to 3 रिडिंग्स अँड आफ्टर दॅट हिअर रिडिंग्स आर कमिंग फॉर दी चेंजिंग करंट व्होल्टेज इज कमिंग 4, 4, 4 हे आपण घेतले पण ते रिडिंग किती येणार आहे, 4.1, 4.3, 4.4, 4. स्लोली इथं स्लोड डाऊन असा आहे आणि आपल्याला नोट डाऊन करताना काय करायचं आहे, व्होल्टेज झिनर व्होल्टेज नोट डाऊन करायचं आहे. म्हणून मी फक्त कन्व्हिनियंटली जाण्यासाठी 4, 4, 4, 4, 4 अशी रिडिंग घेतलेली आहे आणि हा व्हर्टिकल इथं आपण एक्स ॲक्सिसवर टाकला तर झिनर व्होल्टेज येईल VZ 4 व्होल्ट, की जो इथे तुम्हाला फक्त फायनल रिझल्ट नोट डाऊन काय करायचं आहे तर ब्रेकडाऊन व्होल्टेज ऑफ झिनर डायोड VZ 4 व्होल्ट इतका नोट डाऊन करायचा आहे. बट थेरॉटिकली हिअर दी एक्सप्लेनेशन फॉर झिनर डायोड कॅरेक्टरिस्टिक्स आर मेन्शन, मीन्स आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ झिनर डायोड इज नॉट टोटली व्हर्टिकल इन ब्रेकडाऊन रिजन. म्हणजे ह्या ब्रेकडाऊन रिजनमध्ये हा टोटली व्हर्टिकल नाही आहे, इट इज स्लोली इथं काय होते, रिडिंग्स आपल्याला मिळत होती इथं, आपण नोट डाऊन केलेली नाही आहेत, हे रिडिंग्स आपल्याला मिळत होती 4.1, 4.2, 4.4 ॲज लाईक ही अशा पद्धतीनं हे पॉईंट्स लोकेट करताना खूप स्मॉल अशा स्केलमध्ये लोकेट करावे लागतात आणि ते विद्यार्थ्यांना कन्व्हिनियन्स जात नाही इथं लोकेट करण्यामध्ये. म्हणून आपण काय केलं, कन्व्हिनियंटली होण्यासाठी 4, 4, 4, 4 अशा पद्धतीनं एक आणि एकच काय केलं, व्होल्टेज इथं नोट डाऊन केलं. अँड थेरॉटिकली धिस मीन्स दॅट फॉर स्लाइटली चेंज इन करंट देअर विल बी स्मॉल चेंज इन द व्होल्टेज अक्रॉस द डायोड. द व्होल्टेज चेंज फॉर गिवन चेंज इन करंट इज द झिनर व्होल्टेज इज द झिनर रेजिस्टन्स ऑफ धिस झिनर डायोड. दिस इज द एक्सप्लेनेशन थेरॉटिकली, बट फॉर आवर नोट डाऊन हिअर वी फायनली नोटेड द रिझल्ट इज दॅट
जीनर वोल्टेज VZ इज इक्वल टू 4 वोल्ट.